कोरोना काळात विविध आस्थापना कंपन्यांनी पूर्वसूचना न देता कामगार कपात केली असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. अशा कंपन्या आस्थापनांवर कारवाई करावी या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखालील या उपोषणात कामगारही सहभागी झाले होते. मी विजय लक्ष्मण वहाडणे कायनेटिकमध्ये गेली 30 वर्ष सर्व्हिस करत आहे. माझा कोर्ट मॅटर आहे, नगर कोर्टात मी जिंकलो, हायकोर्टात मी जिंकलो, सुप्रीम कोर्टात सुद्धा माझ्या बाजूनी आहे. तरी पण आज मला दिवाळी, दसरा, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट अशा सुट्ट्या सरकारी असून दिल्या जात नाही. माझी केस असल्यामुळे जाणून बुजून दिले जातात. आमचे कर्मचारी बंधू एक दिवसाच्या उपोषणाला बसले होते गेटवर. त्यांना आश्वासन दिले, आयुक्त साहेबांबरोबर त्यांची मीटिंग झाली. तिथं 4 महिन्यापूर्वी रिटायर झालेल्या लोकांना पैसे भेटले आणि 4 वर्षापूर्वी रिटायर झालेल्या लोकांना पैसे भेटलेले नाहीत. यात त्यात अधिकारी काय करतो ही शासनाने चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळावा. बी विनोद साहेबराव साळवे. जवळपास 20 दिवसापूर्वी मी नोंदणी वगैरे केली होती. इंजिनिअरचं सही शिक्का वगैरे आणलं होतं आणि ग्रामसेवकाचाही सही शिक्का होता. ऑनलाईन सगळं केलं होतं, तरी पण आज पेंडिंग दाखवते. मी त्यांना विचारपूस केली असतात, त्यांचं असं म्हणणं आहे का ते जेव्हा करतील ऑनलाईन त्यावेळेस ते एकतर रिजेक्ट करतील किंवा ॲक्सेप्ट करतील, त्यावेळेस तुम्ही चौकशी करा असं म्हणून माझं आज पण पेंडिंग दाखवतं आहे. त्याचं जे काही स्टेटस आहे ते त्रेदेवीचंद वामन देवगाव तर काम करायचं नोंदणी केलेली असून तर बऱ्याच दिवसापासून आम्हाला काही लाभ मिळालेला नाही. त्यांनी कामगारांचं काहीच भेटलेलं नाही. त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत काही मिळलं नाही. एवढे उडीउडीचे उत्तर देते. त्यांच्याकडे गेलं का ते विचार म्हणतात तुम्ही या उद्या या परवा असं सांगून सांगून आम्ही चक्कर घालून घालून कटाळलो त्यांच्याकडे. प्रशासनानं कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची मागणी काळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी येथे छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपोषणला बसलेलं आहे. पहिलाच मुद्दा आहे अनेक आस्थापन विभागाने जास्त कामगार असतानाही ते कुठल्याही कर्मचाऱ्यांना PF किमान वेतन याचा लाभ दिला जात नाही. त्यामध्ये प्रामुख्याने जे एक आमच्याकडे जी तक्रारी आहे नागेबाबा मल्टीस्टेट आणि चोलामंडल फायनान्स, यानंतर जे कायनेटिक कंपनीमध्ये आमची या लोकांना पेन्शन म्हणजे रिटायर झाली, रिटायरनंतर ग्रॅज्युटीची कुठलीही रक्कम दिली गेलेली नाही आहे. म्हणजे जवळजवळ 40 वर्षे त्यांनी सेवा केली पण त्याचे लाभ देण्याच्या वेळेस कंपनीने हातवर केलेले आहेत. कामगारांना देशोधडी लागली, त्यांच्या अनेक अडचणी आहेत. उपचारासाठी त्यांना पैसा उपलब्ध नाही आहे. यामध्ये कायनेटिकच्या वतीने जो टाळटंगल केलेली आहे याच्यामध्ये कामगारांना पैसे त्यांचे ताबडतोब देण्यात यावे यासाठी आम्ही या छावा क्रांतीवीर संघटनेच्या या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि कामगारांचं जे बांधकाम विभाग आहे याच्या नोंदणीमध्ये ऑनलाईनच्या नावाखाली अनेकांनी नोंदणी केलेली आहे परंतु अद्याप त्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाही आहे. आणि त्या टेक्निकल जे मुद्द्यामध्ये अनेक कामगार यापासून वंचित आहेत, यांना सर्वांना तो न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.